पोलिसांच्या कारवाई दरम्यान दत्त मंदिर चौक येथे रस्त्यावर अतिक्रमण करून फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कर्मयोगी नगर ते गोविंद नगर मार्गे त्रिमूर्ती चौकशी अतिक्रमण मोहीम मनपाच्या वतीने राबवण्यात येणार असतानाच यावेळी सिडकोतील दत्त मंदिर चौक येथे अतिक्रमण विभागाचे पथक आले असता त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या फळ विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांना या गोष्टीचा राग येऊन त्यांनी थेट मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करायला सुरुवात केली. काही काळ चाललेल्या या वादामध्ये वादावादीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीच्या नंतर हा वाद मिटवण्यात आला. यावेळी सिडको विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील, कार्यालयीन अधीक्षक दशरथ गवत, अतिक्रमण पथक प्रमुख शिंदे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे सुमारे 20 कर्मचारी अतिक्रमण मोहीम घेऊन उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी नितीन चव्हाण, नाशिक. ताज्या बातम्या व आपल्या परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग, चाकण मधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफे. समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे व्हेज नॉनव्हेजची असल जिभेवरची चव. चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफेला. लेदनकरवाडी फाटा चाकणला.